बाटलीत भरून ठेवायचं, नंतर मग जशी जशी ताण लागेल तसं तसं म्हटलं एकदा उघडले तर सात असं चालत नाही, मग त्या दिवसात पण ते चार रोखावं लागेल ना. तर जर पाणी स्वच्छ शुद्ध असेल तर आपण देऊ शकतो. नाही साधा चालेल, जसं तुम्ही मी पितो तसं चालेल, पण तो स्वच्छ असायला पाहिजे. जसं आपण स्वच्छ पाणी पितो तर आपण देऊ शकतो. बर, दुसरं आता मग जे बाजारात सांगितलं जात आहे किंवा टीव्हीवर दाखवले जात आहे सेरले फेरेक्स ते द्यायला पाहिजे. तिथे खूप चांगलं बाळ असलेलं बाळ दाखवतात त्याच्यामध्ये पाणी द्यायला पाहिजे. बरोबर तुमचं उत्तर बरोबर. तू बरोबर, तू काय विचार, तू पण बोला तुम्ही बोला ना, तुम्ही लॉजिक लावा, चुकत नाही. मी एक प्रश्न काय विचारला, जे बाजारात मिळतात डबे ते द्यायला पाहिजे, तुमचं उत्तर नाही. आणि मी म्हटलं की तुमचं उत्तर बरोबर आहे, पण आता नाही कशाला म्हटलं, उससे बच्चे को अच्छा भी हो सकता है और इन्फेक्शन मतलब अच्छा हो सकता है. सॉरी नहीं, उससे बच्चे को आम पहुंच क्या आम पहुंच उसके अंदर बहुत वो रहता है केमिकल्स का रहता है, उसकी स्किन को प्रॉब्लम आ सकता है. उसको खिला रहे ना, स्किन पर तो लगा. सॉरी से खिलाने का नहीं खिला पाए तो क्यों नहीं खिलाना. वो तो बोलते कुछ नहीं करना है, ते म्हणतात की तुम्ही पाणी घ्या, पाण्यामध्ये मिसळून घ्या, चांगली पेस्ट तयार होते. सर वो कैसा बना है, किसने देखा नहीं, कैसी सफाई में बना है या नहीं बना है, ये तो गंदगी एकदम बराबर बराबर बोले, अच्छे से सारा अच्छे से बोले, बिल्कुल सही है. वही मेरे को उत्तर चाहिए. बोलो अगर वो सफाई में बना है, बना हुआ है कि नहीं है कुछ पता नहीं है ना, इसकी वजह से बाहर का नहीं खाना चाहिए. घर का अपने सफाई से बनाते, इसलिए अपन घर का थोड़ा सा बाहर का. एकदम बराबर उत्तर है की बाहेरचा जो आहे तो कुठल्या आपल्या देशात नाही, बाहेरच्या देशात होतोय. तर कुठला अन्नधान्य वापरले गेलं आहे, कुठे त्यांनी बनवलं आपल्याला काहीच माहिती, किती दिवसाचं आहे. त्या विपरीत आपल्याकडे आपले प्रत्येक आपल्या संस्कृतीत आहे की आपण जे बनवणार ते कसं बनवणार, ताजा राहणार, ठीक आहे. आणि आपल्याकडे आपण ममतेवर जोर देतो की आई जरी दूध पाहते, तर आई दूध पाहताना बाळाकडे पाहते, बोलते, लोटी भजन अभंगावर सांगते, तर आपलं बॉन्डिंग वाढते. तसंच बाळाला चारायच्या वेळेस आई जसं काही तयार करते आहे तर ममतेने तयार करते, चारताना ममतेने. तरी हे फार महत्वाचं आहे, त्यासाठी बाहेरचं नाही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट खर्च वाढतो, काहीच गरज नाही. काही डबा जे आणतो आपण ते 8 ते 10 दिवस संपायला पाहिजे, तर त्याने खर्च खूप वाढते, गरज नाही. तिसरी गोष्ट की बाळांची कृती असते की जे मोठे लोक करतात ते छोटे बाळ करतात, त्याच्यासाठी वेगळे ताटाची गरज नाही, वेगळे चमच्याची गरज नाही. त्यांना आपण जे दिलं तर ते आपल्यासारखंच करतात. तर जे आपण अन्न जे आपण स्वयंपाक जे आपण जेवण करतो तेच बाळ करतात, तेच द्यायला पाहिजे. हे लक्षात आलं. आता आपल्या घरी खूप तिखट होतं, तर काही काही जर विचारतं डॉक्टर यायला तिखट द्यायला पाहिजे, द्यायला पाहिजे. तर मग काय करायला पाहिजे, तिखट दिल्याने काय होणार, लूज मोशन. मग आपण खातो आपल्याला तिखट नाही. बोलो बराबर सर, त्याच्या वाढीसाठी चांगला नाही आहे. चांगला नाही कुठे लिहिलं असं, ब्लडिंग नाही जळतात ते काहीतरी त्याला मांसपेशी सांगतो की जर आपण तिखट खातो बाळासाठी फिकट काढलं तर बाळ फिकट खात नाही, बाळाची वृत्ती असते. मग बाळाला नाही द्यायला पाहिजे तर मग काय करायला पाहिजे, आपल्यासाठी.